राम कृष्ण हरे पाहता लोचने सुख झाले ओ साजने सुख झाले ओ साजने सुख झाले ओ साजने रूप पाहता लोचने सुख झाले ओ साजने सुख झाले ओ साजने सुख झाले सुखा
बापर खुमा देवीवर, बापर खुमा देवीवर, बापर खुमा देवीवर, देवीवर बापर खुमा देवीवर, सर्व सुखात आग बापर खुमा देवीवर, बापर खुमा देवीवर, बापर खुमा देवीवर, दोहा वंचना करीती जन दुष्ट नष्ट, वंचना करीते जन दुष्ट नष्ट, मुख्य श्रेष्ठ श्रेष्ठ वंदिता ते, मुख्य श्रेष्ठ श्रेष्ठ वंदिता ते, मुख्य श्रेष्ठ श्रेष्ठ वंदिता ते, इंद्र चंद्र देव ब्रह्मा दे करोने, इंद्र चंद्र देव ब्रह्मादे करोने, इंद्र चंद्र देव ब्रह्मादे करोने,
संशयाची श्रेणी छेदे तिना ज्ञानदेव म्हणे गुरुचा मी दास ज्ञानदेव म्हणे गुरुचा मी दास नेने साधनास आन काही इंद्रचंद्र देव ब्रह्मा दे करुणी चंद्र देव ब्रह्मा दे करुणे संशयाची श्रेणी छेदे तेना संशयाची श्रेणी छेदे तेना विडोपार घुमाये करोनी
पदी करो चंद्र Oh.
विठ्ठल 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 संसारे तारक सद्गुरु वाचुनि संसारे तारक नसेचि निष्टंक आनकोनी इंद्रचंद्र देव ब्रह्मादि करुनी संशयाचे श्रेणी छेदितिना उघडे परब्रह्म सद्गुरुची मूर्ती उघडे परब्रह्म सद्गुरुची मूर्ती पुरविते आरती शिष्याची या इंद्रचंद्र देव ब्रह्मादि करुनी संशयाची श्रेणी छेदितिना वंचना करीते जन दुष्ट नष्ट मुख्य श्रेष्ठ श्रेष्ठ वंदिताती इंद्रचंद्र देव ब्रह्मादि करुनी संशयाची श्रेणी छेदितिना ज्ञान देव म्हणे गुरुचा मी दास ज्ञानदेव म्हणे गुरुचा मी दास नेने साधनास आन काही इंद्रचंद्र देव ब्रह्मादि करुनी संशयाची श्रेणी छेदितिना पांडुरंगा करु प्रथम करु प्रथम करु प्रथम दुसरे चरण संताचिया दुसरे चरण संताचिया दुसरे चरण संताचिया त्यांच्या कृपा दाने कथेचा विस्तारो दाने कथेचा विस्तार त्यांच्या कृपा दाने कथेचा विस्तारो दाने बाबाजी सद्गुरु दास तुका बाबाजी सद्गुरु दास तुका काय माझी वाणी मानेल संतांसे रंजवो चित्तासे अपुलिया माझी वाणी तुझे वर्णी गुणनाम ऐसे देई प्रेम काही कळा आत्मरूप गणेशो स्मरण सकळ विद्यांचे अधिकरण तेची वंदो श्री चरण श्री गुरुंचे ते नमस्कारुणी आता मस्तक माझा पायावरी राहो निरंतरी संतांच्या विठ्ठल विठ्ठल संसारी तारक नसेचि निष्टंक आनकोनी इंद्रचंद्र देव ब्रह्मादि करुनी संशयाचे श्रेणी छेदितिना
ज्ञान कैवल्य चक्रवर्ती विश्वमाऊली ज्ञानोबा राय यांच्या अभंग गाथेतील पाच चरणाचा अभंग सेवेकरिता घेतलेला आहे. या अभंगाच्या द्वारा विश्वमाऊली ज्ञानोबा राय सद्गुरूंचं अलौकिकत्व सांगून सद्गुरूविषयी आपल्या अंतःकरणात असलेली अनन्यता प्रगट करतात. विठ्ठल 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 विठ्ठल. अनंतकोट ब्रह्मांड नायक अकारण कारण करुणा वरुणालय अखिल गुणनिधान भक्तवत्सल जगदाधार रुक्मिणी प्राण संजीवन भगवान श्री पांडुरंग परमात्म्याच्या असीम कृपेद्वारा ज्ञान कैवल्य तेजोनिधी विश्वमाऊली ज्ञानोबा राय वैराग्य शिरोमणी संत हृदय सम्राट विश्ववंद्य जगद्गुरु श्री तुकोबा राय आदि करून सर्व संत महंतांच्या आशीर्वादाने उपस्थित संत महंत भाविक सज्जन माता भगिनी परिसरातून आणि या पवित्र अशा धर्मप्रदान ऐतिहासिक या शहरातून हजर असलेले वारकरी संप्रदायातील ज्येष्ठ श्रेष्ठ अध्वर्यु कीर्तनकार प्रवचनकार गायनाचार्य मृदंगाचार्य टाळकरी वृंद आणि आपण देवरूप श्रोतृवर्ग या सर्वांच्या पवित्र उपस्थितीमध्ये परमपूज्य परमश्रद्धेय प्राप्तस्मरणीय योगीराज हंसतीर्थ स्वामी महाराजांच्या जन्मशताब्दीचं औचित्य साधून त्यांच्या सर्व अनुयायांच्या भक्तगणाच्या शिष्य परिवाराच्या त्यांच्या पुढील पिढीच्या द्वारा समापन्न होत असलेला हा भक्ती महोत्सव आणि या महोत्सवातील आजच्या तिसऱ्या दिवसाच्या चिंतन सेवेचा सुयोग या उत्सव समितीच्या द्वारा आदरणीय परमपूज्य परमश्रद्धेय अप्पा महाराज आदरणीय परमपूज्य परमश्रद्धेय नाना महाराज परमपूज्य परमश्रद्धेय अनिरुद्ध महाराज परमपूज्य परमश्रद्धेय अंबरीश महाराज त्यांचा सर्व शिष्य समुदाय या सर्वांच्या प्रेमातून आणि माझे परमार्थिक स्नेही वारकरी संप्रदायातील एक अत्यंत निर्मळ आणि स्वज्वल व्यक्तिमत्व आदरणीय हरिभक्तीपरायण मृदंगाचार्य कृष्णा महाराज अरगडे महाराज यांच्या आदेशातून या सेवेचं सौभाग्य मला लाभलेलं आहे. संकल्पित वेळेमध्ये म्हणजे राहिलेल्या एका तासामध्ये आपण अभंगाचं चिंतन करण्याचा प्रयत्न करू. विठ्ठल 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 परमपूज्य परमश्रद्धेय महाभागवत योगीराज हंसतीर्थ महास्वामीजींच्या जन्मशताब्दीचं औचित्य साधून आपण हा महोत्सव या ठिकाणी संपन्न करत आहात. एका अर्थाने आपल्या
श्रीगुरूंच्या कृपेचं स्मरण, श्रीगुरूंच्या आशीर्वचनाचं अमृत प्राशन करण्याचा एक महद योग या निमित्ताने आपल्या सर्वांना आलेला आहे. मी असं नक्की म्हणणार नाही की सद्गुरूंच्या उपकारातून उत्तीर्ण होण्याचा हा प्रयत्न असं न म्हणता श्रीगुरूंच्या उपकारात राहण्याचाच हा सुयोग या निमित्तानं आलेला आहे. आपण सर्वजण भाग्यवान आहात ज्यांनी ज्यांनी प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष या महोत्सवामध्ये सहभाग घेतलेला आहे त्यांना त्यांना मी हृदयपूर्वक धन्यवाद देतो. आणि ज्यांनी ज्यांनी महाराजांचं दर्शन प्रत्यक्ष त्यांच्या चरण सानिध्याचा सुयोग ज्यांना ज्यांना आला, ज्यांनी ज्यांनी त्यांना प्रत्यक्ष पाहिलं, ऐकलं, वाचलं, अनुभवलं, स्वीकारलं, साठवलं आणि आज योगायोगाने आपण सगळ्यांनी त्यांना आठवलेलं आहे. विठ्ठल 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 विठ्ठल. साठवण वेगळं असतं आणि आठवण वेगळं असतं. बऱ्याच लोकांना साठवता येतं पण आठवता येत नाही ही अडचण आहे. तुम्ही भाग्यवान आहात की महाराजांच्या कृपेला, महाराजांच्या अमृतमय वाणीला, महाराजांच्या अत्यंत दिव्य अशा नजरेला आपल्या हृदय मंदिरामध्ये तुम्ही साठवलेलंही आहे. आणि आज या शताब्दी महोत्सवाच्या निमित्ताने का होईना जे जे तुम्ही साठवले ते तुम्हाला आज या निमित्ताने आठवतंय सुद्धा. हा एक अत्यंत महत्वाचा असा योग या निमित्तानं आलेला आहे. तुम्ही भाग्यवान आहेत. मग कदाचित तुम्ही म्हणाल तुम्ही अभागी आहात का? मी देखील भाग्यवान आहे. मी का भाग्यवान आहे? मी महाराजांना पाहिलं नाही, स्वामीजींना पाहिलं नाही, मी ऐकलं नाही, मी त्यांना अनुभवलं नाही. पण मग मी भाग्यवान कसा? याचं उत्तर देतो, ज्यांनी स्वामींना पाहिलं, ज्यांनी स्वामीची अमृत वचन ऐकली, ज्यांना स्वामीचा सहवास लाभला, ज्यांना स्वामीचं प्रत्यक्ष काही अनुभव आले, अशा महापुरुषांना किंवा अशा भक्तांना मी आज पाहतोय हे माझं भाग्य आहे, हे माझं भाग्य आहे. कोण जाणे स्वामी कसे असतील, काय असतील, पण मी आज असं निश्चित म्हणेल इथं जे बसलेले जे वैष्णव आहेत, जे साधक आहेत, जे शिष्य आहेत, जे अनुग्रहित आहेत, जे त्यांचे उपासक आहेत, जे त्यांचे साधक आहेत, हे माझ्यासमोर सगळे बसलेले स्वामीच आहेत. हे ही माझी धारणा आहे, ही माझी धारणा आहे. कारण लक्ष नीट द्या, साधू, संत, महात्मे, सत्पुरुष, सद्गुरु, स्वामी हे केवळ एका विशिष्ट अशा चमडीमध्ये नसतात. हे ध्यानात ठेवा. सद्गुरूकडे पाहतानाच चर्मदृष्टीने पाहू नका, सद्गुरूकडे पाहत असताना दिव्य दृष्टीने पहा, सद्गुरूकडे पाहत असताना कातडीच्या डोळ्याने बघू नका, सद्गुरूकडे पाहताना श्रद्धेच्या भावनेच्या डोळ्याने पहा. ऐका, कातडीच्या डोळ्यानं पाहिलं तर काय दिसेल? कातडीच्या डोळ्यानं जर आपण पाहायला गेलो तर पुरुष दिसत असतो, पुरुष. पण भावनेच्या डोळ्यानं पाहू लागलो की सद्गुरू दिसतात. कातडीच्या डोळ्यानं पाहू लागलो की स्त्री दिसते. पण भावनेच्या डोळ्यानं पाहिलं की आई दिसते. तसं तर कोणत्याच स्त्रीच्या कपाळावरती आई, बहीण असं काही लिहिलेलं नाही ना. मग ही आई कशी, ही बहीण कशी, हे दिसतं कुठं? हे कातडीच्या डोळ्याला दिसत नाही,
हे भावनेच्या डोळ्याला दिसतं. ऐका, कातडीनं पाहिलं की स्त्री दिसेल कातडीच्या डोळ्यानं, भावनेच्या डोळ्यानं पाहिलं की आई दिसेल, कातडीच्या डोळ्यानं पाहिलं की पुरुष दिसेल, भावनेच्या डोळ्यानं पाहिलं की भाऊ दिसेल, सद्गुरू दिसतील. ऐका, कातडीच्या डोळ्यानं पाहिलं की दगड दिसेल आणि भावनेच्या डोळ्यानं पाहिलं की आई जगदंबा दिसेल. आपला डोळा कोणता हे फार महत्वाचं आहे. माझी आपल्याला हात जोडून प्रार्थना आहे, या मंडपात येताना, या महोत्सवाच्या प्रवेशद्वारातून आत येताना कातडीचे डोळे, ऐका, चिकित्सेचे डोळे, बुद्धिमत्तेचे डोळे मंडपाच्या बाहेर ठेवा आणि श्रद्धेचे डोळे आत घेऊन या, भावनेचे डोळे आत घेऊन या. जोपर्यंत आपलं जीवन श्रद्धेनं भावनेनं ओतप्रोत तुडुंब भरत नाही, तोपर्यंत सद्गुरू योगीराज हंसतीर्थ महास्वामीजी महाराजांचं जीवन काय आहे, तोपर्यंत आई जगदंबा रेणुका मातेचं जीवन काय आहे, ती कोणत्या रूपात आपल्याला दर्शन देईल, ऐका, हे सांगता येत नाही. आणि म्हणून मी स्वतःला महाभाग्यवान समजतो की त्यांना तुम्ही पाहिले, मी तुम्हाला पाहतोय, हे माझं भाग्य आहे की जेणेकरून त्याच रूपाने का होईना, तुमच्या रूपाने का होईना, आपल्याला त्यांचं दर्शन होतंय. सद्गुरु योगीराज हंसतीर्थ महास्वामीजी महाराज कसे असतील, त्यांचं जीवन कसं असेल, त्यांच्या जीवनातले काही पैलू कसे असतील, त्यांची साधना कशी असेल, त्यांची सेवा कशी असेल, त्यांचं समर्पण कसं असेल, हे मी थोडं अनुमानाने आपल्या समोर मांडण्याचा प्रयत्न करतो. कसं अनुमानाने मांडतो बघा, ऐका, कारण काही व्यक्तीचा परिचय हा स्वतंत्र असतो तर काहींचा परिचय हा परतंत्र असतो. नाही लक्षात आलं? काही माणसं स्वतःचा परिचय स्वतःच तिथे सिद्ध करून देतात, पण काहींचा परिचय मात्र दुसऱ्यावरून करावा लागत असतो. दुसऱ्यावरून हे अमुक अमुक ते आणि त्यांचे हे तमुक तमुक असा परिचय करावा लागतो. नीट ऐका, दुसऱ्यावरून झालेला परिचय, सत्तेनं झालेला परिचय, संपत्तीनं झालेला परिचय, आडनावानं झालेला परिचय हा कालाच्या ओघात नष्ट होतो, पण चारित्र्यानं झालेला परिचय आणि भगवंताच्या चिंतनानं झालेला परिचय 100 वर्ष झाली तरी टिकून राहतो. हे लक्षात ठेवा. आज 100वा महोत्सव अर्थात 100 वर्ष त्यांना झाली, जन्मशताब्दीचं हे 100वं वर्ष आहे, शताब्दी महोत्सव आहे. आजही त्यांचं नाव महाराष्ट्र नव्हे, भारत देशातल्या प्रत्येक राष्ट्रात, प्रत्येक राज्यात यांचं नाव आहे. प्रत्येकाच्या मनामनात, घराघरात, प्रत्येकाच्या हृदयात, अंतकरणात, डोळ्यात, जिभेत यांचंच नाव आहे. का नाव आहे? याचं उत्तर आहे, सत्ता म्हणून नाव आहे का? नाही. संपत्ती म्हणून नाव आहे का? नाही. कुठला काही डामडौल म्हणून नाव आहे का? नाही. उत्तर हे आहे, यांचंच नाव आज महाराष्ट्राच्या कोनाकोपऱ्यात का, महाराष्ट्रातल्या सर्वच स्तरातल्या भाविकाच्या हृदयात परमपूज्य योगीराज हंसतीर्थ महास्वामीजी महाराज यांचं नाव का आहे? याचं सोपं उत्तर आहे, त्यांचं चांगलं वागणं म्हणून, त्यांचं चारित्र्य म्हणून. पुढे ऐका, त्यांनी केलेलं भगवंताचं नामचिंतन म्हणून. लक्ष द्या, नामचिंतनाशिवाय, नामचिंतनाशिवाय, चिंतनाशिवाय, चारित्र्याशिवाय, साधनेशिवाय नाव जिवंत राहत नाही. जरा ऐका,
आपलं नाव जिवंत राहावं आणि तेही आपण गेल्यानंतर असं वाटतंय ना, आपलं नाव आपण गेल्यानंतर देखील जिवंत राहिलं पाहिजे अशी जर अपेक्षा असेल तर स्वामीजी जसं जगले तसं जगण्याचा आपण प्रयत्न केलाच पाहिजे. मी यांचं वर्णन थोडं अनुमानाने मांडतो. स्वतंत्र परिचय वेगळा, परतंत्र परिचय वेगळा. काहीचा परिचय कार्यावरून असतो, काहींचा परिचय कारणावरून असतो, काहींचा परिचय हा स्वतःवरूनच असतो. जरा लक्ष द्या, या महापुरुषांचा काय परिचय आहे, कसं हे जीवन असेल, त्यांच्या जीवनातली साधना, त्यांच्या जीवनातली महत्ता, त्यांच्या जीवनातली श्रेष्ठता किती विशेष असू शकते हे मी अनुमानाने आपल्या पुढे थोडं मांडतो. जर ऐका, माझ्या अंदाजाने इथे आलेल्यापैकी बऱ्यापैकी लोक शेतकरी आहेत, बरोबर आहे का? जरी आता संभाजीनगर शहरामध्ये तुम्ही वास्तव्याला आलेला असाल तरी सुद्धा तुमचं पूर्वाश्रमीचं घर कुठंतरी खेड्यातलंच असणार आहे आणि 4-2 एकर शेती नक्की असणारच आहे. आणि मग ऐका, एखादा शेतकरी शेतामधून जात असताना ती पाऊलवाट असते बघा, शेतातली छोटीशी पाऊलवाट असते, त्या पाऊलवाटीनं जात असतो. त्यावेळेस काही दुष्काळ वगैरे नव्हता, पाऊस पडलेला होता, ज्वारीचं पीक असं उगवून आलेलं होतं. वीतभर असे ते ज्वारीचे मोड कोंब असे वरती आलेले होते. ते ज्वारीचं पीक, ज्वारीचे मोड कोंब असे प्रफुल्लित होते, टवटवीत होते, असे रुबाबदार होते. लुसलुसीत ते ज्वारीचे कोंब, ते मोड पाहिल्यानंतर, ऐका, पाहिल्यानंतर तिथून जाणारा जो शेतकरी आहे तो शेतकरी, लक्ष नीट द्या आता, तो शेतकरी ते पीक पाहिल्यानंतर, ज्वारीचे कोंब पाहिल्यानंतर तो शेतकरी वर्णन कशाचं करेल? तुम्ही जागे नाहीत वाटतं. तो शेतकरी वर्णन कशाचं करेल? पिकाचं, शेतकऱ्याचं, 100% नापास. याचा अर्थ तुम्ही जातिवंत शेतकरी नाहीत हे त्याचं उत्तर आहे. कारण शेतकऱ्याचे प्रकार 3 आहेत. एक आहे बांधावरचा शेतकरी, बांधावरचा, तो बांधावर अन्न उभा राहतो, बांधावर, आणि बांधावर उभा राहून त्याचं नियोजन चाललेलं असतं. इथं 25 क्विंटल कापूस होईल, याच्यात 25 क्विंटल सोयाबीन होईल, हे सगळा हिशोब कुठं असतो? त्याचा बांधावरून. आणि त्या शेतात पिकापेक्षा जास्त वर काँग्रेस असतं. काँग्रेस म्हणजे कडू गवत. लक्ष द्या जरा, बांधावरचा शेतकरी वेगळा, दुसरा एक शेतकरी आहे 7-12 वरचा, म्हणजे फक्त 7-12 त्याच्या नावानं असतो, शेत कुठं आहे त्याला माहीत नसतं, अनुदानाला फक्त येतो सह्या करायला. ऐका, आणि तिसरा शेतकरी आहे राबणारा शेतकरी, प्रत्यक्ष टप टप घाम गळेपर्यंत काम करणारा शेतकरी. ऐका, अशा शेतकऱ्याला विचारा, तो शेतकरी वर्णन करेल ते ज्वारीचे कोंब पाहिल्यानंतर, ते मोड पाहिल्यानंतर, ते पीक पाहिल्यानंतर शेतकरी वर्णन करेल. कशाचं वर्णन करेल तो शेतकरी? तो म्हणतो, बाप रे, काय जमीन आहे. ऐकताय का तुम्ही? तो शेतकरी वर्णन करतो, तो म्हणतो, बाप रे, लक्ष द्या माझ्याकडे, तो काय म्हणतो? बाप रे, काय जमीन आहे. लक्ष द्या, त्यानं पाहिलंय काय? कोंब पाहिले, मोड पाहिले, पीक पाहिलं, ऐका, आणि वर्णन कशाचं केलंय? जमिनीचं. तो म्हणतो, काय या जमिनीचा पोत चांगला आहे, या जमिनीची प्रत किती चांगली आहे, ही जमीन किती कसदार आहे. पाहिलंय पीक, आणि वर्णन कशाचं केलंय?
जमिनीचं लक्ष नीट कीर्तनाकडे द्या. परमपूज्य परमश्रद्धेय सद्गुरु आप्पा महाराज, परमपूज्य परमश्रद्धेय नाना महाराज, परमपूज्य परमश्रद्धेय अंबरीश महाराज, परमपूज्य परमश्रद्धेय अनिरुद्ध महाराज, हे कोंब पाहून नीट ऐका, हे कोंब पाहून आणि या मंडपामध्ये सगळं हे उभं राहिलेलं आणि माझ्या पुढे येऊन बसलेलं हे सगळं पीक लुसलुशीत पीक पाहून या सगळ्या पिकाला आणि कोंबाला जन्म देणारी सद्गुरु अण्णा महाराज स्वामी, ही भूमी किती पवित्र असेल, ही भूमी किती कसदार असेल, ही भूमी किती जातिवंत साधन साधन भूमी असेल याची आपण कल्पना करू शकता. मी फक्त अनुमानाने कल्पना करतोय. हे पीक जर इतकं चांगलं आहे, इथं आलेले हे मोठे मोठे कोंब जर इतके चांगले आहेत, तर या सगळ्याला जन्म देणारी ही सुपीक असलेली जमीन म्हणजे योगिराज हंसतीर्थ महास्वामीजी महाराज, हे किती पवित्र असतील, हे किती निर्मळ असतील, हे किती सोज्वळ असतील, हे किती स्वच्छ प्रामाणिक पारदर्शी हृदयाचे असतील, हे मी अनुमानाने आपल्या पुढे मांडण्याचा प्रयत्न करतोय. आणि म्हणून हे आपणा सर्वांचे सद्गुरु आहेत, आणि अशा सद्गुरूंच्या विषयी आपल्या अंतःकरणामध्ये निष्ठा असलीच पाहिजे. सद्गुरूच्या ठिकाणी निष्ठा का असावी, त्याचं कारण काय आहे? विश्व माऊली ज्ञानोबाराय संसार सागरातून तरुण जाण्याकरिता फक्त सद्गुरूच समर्थ आहेत, आणि हे सद्गुरूच तुम्हाला संसार सागरातून तारणार आहेत. सद्गुरू शिवाय या संसार सागरातून दुसरं कोणी तारू शकत नाही. हे सद्गुरूचं श्रेष्ठत्व सेवेकरिता घेतलेल्या अभंगाच्या पहिल्या चरणात सांगतात. सद्गुरु वाचोणी संसारी तारक, सद्गुरु वाचोणी संसारी तारक,
वाचुनी संसारी तारक नसेची निष्टंक आन कोनी। अभंगाच्या पहिल्या चरणात विश्वमाऊली ज्ञानोबाराय सद्गुरू शिवाय संसारातून दुसरं कोणी तारू शकत नाही। लक्ष द्या, सद्गुरू शिवाय दुसरं कोणी संसारातून तारू शकत नाही असं ज्ञानोबारायांचं म्हणणं आहे। पण साधकाने विचारले ज्ञानोबारायांना, माऊली आम्ही तर श्रीमद भगवत गीतेमध्ये असं ऐकलंय, काय ऐकलंय, संसार सागरातून तुम्हाला जर तरायचं असेल तर भगवान सांगतात तुम्ही मला शरण या, मी संसार सागरातून तुम्हाला बाजूला काढतो असं देवाचं म्हणणं आहे। आणि तुम्ही तर म्हणता संसार सागरातून सद्गुरू शिवाय दुसरं कोण तारत नाही। नेमकं सद्गुरू संसारातून तारतात का देव संसारातून तारतो याचं उत्तर काय? कारण देवानं स्वतःच गीतेत स्पष्ट सांगितलंय, दैवी हेशा गुणमयी मम माया दुरत्यया मामेव ये प्रपद्यन्ते मायामेतान् तरन्ति ते माम एव प्रपद्यन्ते। एव शब्दाचा अर्थ आहे मलाच, तुम्ही मलाच शरण या। किंवा सर्व धर्मान परित्यज्य मामेकं शरणं व्रज अहं त्वा सर्व पापेभ्यो मोक्षयिष्यामि मा शुचः। तिथेही स्पष्ट म्हटले की सर्व धर्मान परित्यज्य माम एकम शरणं व्रज, ऐका तुम्ही मला शरण या, तेषामहं समुद्धरता मृत्यु संसार सागरात भवामि नचिरात पार्थ मय्यावेशीत चितसाम। श्रीमद भगवत गीतेमध्ये भगवान स्पष्ट सांगतात की तुम्ही मला शरण या असं नाही, मलाच शरण या। भगवान तिथं चकार वापरत आहे, चकार की तुम्ही मलाच शरण या, मी तुम्हाला संसार सागरातून काय करतो बाजूला काढतो असं कोणाचं म्हणणं आहे? देवाचं, देवाचं म्हणणं आहे। ओव्या कितीतरी सांगता येतील, किंबहुना धनुर्धरा जो मातेची आई उदरा तो मातेचा सोयरा केतुला पा तेवी मी तया जैसे असती तैशया कळीकाळ नोकोनिया घेतला पटा एरवी तरी माझी या भक्ता आणि संसाराची चिंता काय समर्थाची कांता कोरान मागे तैसे ते माझे कलत्र हे जाणीजे काही सिनेही नलजे तयाचे नि मी जन्म भवसिंधूचे नि माझे कवनाशी धाकून उपजे तेत जरी की माझे भीती हन जन्म मृत्यूची या लाठी झळंबती या सृष्टी ते देखो निया पोटी आईशी झाले या लागी पांडवा मूर्तीचा मिळावा करुणी त्यांची आगावा धावतो आलो सडे जे दे नामाची या सहस्रवरी नावा या अवधारी सजोनिया संसारी तारू झालो सडे जे देखिले ते ध्यान काशी लाविले परिग्रही घातले तरियावरी प्रेमाची पेटी बांधोनी एकाची पोटी मग आणिले तटी सायुज्याची या परिभक्ताची नि नावे चतुष्पदा दे आघवे वैकुंठीची राणीवे योग्य केले। आता पुढची वेळ ऐका, हे सगळे विसरून जा, आता पुढची ऐका। मनोनी माझी या भक्ता नाही संसाराची चिंता तया ते समुद्धरता आथी मी सदा। हे भगवंताने स्पष्ट सांगितले की संसार सागरातून बाजूला फक्त मीच तारू शकतो असं कोणाचं म्हणणं आहे? देवाच। त्याने स्पष्ट सांगितलंय, प्रमाण दिले मी तुम्हाला, मीच तारतो असं देवाचं म्हणणं आहे। आणि ज्ञानोबारायचं काय म्हणणं आहे?
नशेची निष्टंक आण कोणी, ज्ञानोबारायानेही तिथं चकार लावलाय नशेची. वाक्यात जेव्हा चकार येत असतो तेव्हा तो इतराची व्यावृत्ती करत असतो. नाही कळलं? दहा पाच लोक प्रवासाला निघालेले असावे, भूक लागलेली असावी, संभाजीनगर मधूनच गाडी चाललेली असावी, एखाद्याच्या घराची वास्तुशांती असावी, नेमकं महाराज गाडीत दिसावे. आता गाडीतल्या लोकांना भूक लागलेली होती प्रचंड, पण गाडीत महाराज असल्यामुळे धाब्यावरही थांबता येईना, हॉटेलमध्येही जाता येईना, भूक तर लागलेली आहे. महाराजाच्या ओळखीचे ग्रस्त भेटले, जय हरी महाराज जय हरी. आत्ताच वास्तूची पूजा झाली आणि हे बघा, चार घास खाल्ल्याशिवाय मी तुम्हाला जाऊ देणार नाही. हे ऐकलं कुणी? त्यातल्या दहा बारा जणांनी. महाराज गाडीतून उतरायच्या तेच पटपट पटपट खाली उतरले आणि हे सगळे असे हे असे बघितले. आणि महाराज त्यांना म्हणाले, बरं का, ते ग्रहस्त त्यांना म्हणाले, बरं का महाराज, तुम्हीच एकटं या. ऐका, दहा बारा जण त्या च न पंक्चर केले, तुम्ही च वाक्यात आलं की ते इतराची काय करत, व्यावृत्ती करत. इथं च कुणी कुणी वापरलंय? ज्ञानोबारायनी च वापरलंय. नशेची निष्टंक आन कोणी दुसरं कुणी तारू शकत नाही. आणि भगवान सुद्धा सांगतात संसार सागरातून फक्त मीच तारतो. तर ऐका, ज्ञानोबारायाचं खरं का पांडुरंगाचं खरं? दोघापैकी एक जणाचं खोटं म्हणायला आपल्या तोंडात कुठं दात आहे? मोठ्या माणसाची भांडणं सोडवायचं खूप अवघड असत आणि म्हणून बहुतेक मोठ्या माणसाच्या नादाला लागू नये. ऐका, नेमकं काय करायचं, नेमकं खरं कोणाचं? शेवटी पांडुरंगालाच जाऊन विचारलो, सांगा संसार सागरातून कोण तारते. आता कुणीतरी स्वतःची कशी जाऊ दिली? देवाने सांगितलं मीच तारतो, मीच. अवघडच झालं. ऐका मग आता नेमकं काय उत्तर देतो. संसार सागरातून सद्गुरूच तारतात हे ज्ञानोबारायांचं म्हणणं बरोबर. मग गीतेतले सांगितलेले श्लोक आणि ज्ञानेश्वरीच्या सांगितलेल्या ओव्या त्या चुकीच्या आहेत का? मग पांडुरंग परमात्मा तारतो, सद्गुरु तारतो, ही उत्तर काय? मग तर याचं उत्तर देतो, तारण्याची जी प्रक्रिया असते संसारातून, तारण्याची प्रक्रिया जेव्हा प्रत्यक्ष केली जाते तेव्हा देवाला देव बनून देव रूपानं तारता येत नाही. देव सुद्धा जेव्हा तुम्हाला तारत असतो का ऐका, तेव्हा तारण्याच्या वेळेला देव देव बनून तारू शकत नाही, तर देव सद्गुरूच बनतो आणि तारतो. आपणचे देव होय गुरु, माझा कैसा प्रेम भाव माझा संसारी तारका.
चंद्र देव ब्रह्मादी करोणी इंद्र चंद्र देव ब्रह्मादी करो चंद्र विठ्ठला विठ्ठला विठ्ठला
सद्गुरु वाचुनी संसारी तारक नसेचि निष्टंक आनकोनी इंद्र चंद्र देव ब्रह्मादि करुनी संशयाचे श्रेणी छेदेतिना उघडे परब्रह्म सद्गुरुची मूर्ती उघडे परब्रह्म सद्गुरुची मूर्ती पुरविते आरते शिष्याचिया इंद्र चंद्र देव ब्रह्मादि करुनी संशयाची श्रेणी छेदितिना वंचना करीते जन दुष्ट नष्ट मुख्य श्रेष्ठ श्रेष्ठ वंदिताती इंद्र चंद्र देव ब्रह्मादि करुनी संशयाचे श्रेणी छेदितिना ज्ञान देव म्हणे गुरुचा मी दास ज्ञान देव म्हणे गुरुचा मी दास नेने साधनास आन काही इंद्र चंद्र देव ब्रह्मादि करुनी संशयाचे श्रेणी छेदितिना पांडुरंगा करू प्रथम चरणा संताचिया त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारो त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारो बाबाजी सद्गुरुदास तुका काय माझी वाणी मानेल संतांचे रंजवो चित्तासे अपुलिया माझी वाणी तुझे वर्णी गुणनाम ऐसे देई प्रेम काही कळा आत्मरूप गणेशो स्मरण सकळ विद्यांचे अधिकरण तेची वंदो श्री चरण श्री गुरुंचे ते नमस्कारुणी आता मस्तक माझा पायावरी राहो निरंतरी संतांच्या विठ्ठल विठ्ठल
सद्गुरु वाचुनी संसारी तारक नसेची निष्टंक आनकोनी इंद्र चंद्र देव ब्रह्मादी करुनी संशयाची श्रेणी छेदितिना ज्ञान कैवल्य चक्रवर्ती विश्वमाऊली ज्ञानोबाराय यांच्या अभंग गाथेतील पाच चरणाचा अभंग शेवेकरिता घेतलेला आहे. या अभंगाच्या द्वारा विश्वमाऊली ज्ञानोबाराय सद्गुरूंचं अलौकिकत्व सांगून सद्गुरूविषयी आपल्या अंतःकरणात असलेली अनन्यता प्रगट करतात. विठ्ठल 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 विठ्ठल. अनंत कोट ब्रह्मांड नायक अकारण कारण करुणा वरुणालय अखिल गुणनिधान भक्तवत्सल जगदाधार रुक्मिणी प्राण संजीवन भगवान श्री पांडुरंग परमात्म्याच्या असीम कृपेद्वारा ज्ञान कैवल्य तेजोनिधी विश्वमाऊली ज्ञानोबाराय वैराग्य शिरोमणी संत हृदय सम्राट विश्ववंद्य जगद्गुरु श्री तुकोबाराय आदि करून सर्व संत महंतांच्या आशीर्वादाने उपस्थित संत महंत भाविक सज्जन माता भगिनी परिसरातून आणि या पवित्र अशा धर्मप्रदान ऐतिहासिक या शहरातून हजर असलेले वारकरी संप्रदायातील ज्येष्ठ श्रेष्ठ अध्वर्यु कीर्तनकार प्रवचनकार गायनाचार्य मृदंगाचार्य टाळकरी वृंद आणि आपण देवरूप श्रोतृवर्ग या सर्वांच्या पवित्र उपस्थितीमध्ये परमपूज्य परमश्रद्धेय प्रातस्मरणीय योगीराज हंसतीर्थ स्वामी महाराजांच्या जन्मशताब्दीचं औचित्य साधून त्यांच्या सर्व अनुयायांच्या भक्तगणाच्या शिष्य परिवाराच्या त्यांच्या पुढील पिढीच्या द्वारा समापन्न होत असलेला हा भक्ती महोत्सव आणि या महोत्सवातील आजच्या तिसऱ्या दिवसाच्या चिंतन सेवेचा सुयोग या उत्सव समितीच्या द्वारा आदरणीय परमपूज्य परमश्रद्धेय अप्पा महाराज आदरणीय परमपूज्य परमश्रद्धेय नाना महाराज परमपूज्य परमश्रद्धेय अनिरुद्ध महाराज परमपूज्य परमश्रद्धेय अंबरीश महाराज त्यांचा सर्व शिष्य समुदाय या सर्वांच्या प्रेमातून आणि माझे परमार्थिक स्नेही वारकरी संप्रदायातील एक अत्यंत निर्मळ आणि सोज्वळ व्यक्तिमत्व आदरणीय हरिभक्तीपरायण मृदंगाचार्य कृष्णा महाराज अरगडे महाराज यांच्या आदेशातून या सेवेचं सौभाग्य मला लाभलेलं आहे. संकल्पित वेळेमध्ये म्हणजे राहिलेल्या एका तासामध्ये आपण अभंगाचं चिंतन करण्याचा प्रयत्न करू. विठ्ठल 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 विठ्ठल
परमपूज्य परमश्रद्धेय महाभागवत योगीराज हंसतीर्थ महास्वामीजींच्या जन्मशताब्दीचं औचित्य साधून आपण हा महोत्सव या ठिकाणी संपन्न करत आहात. एका अर्थाने आपल्या श्रीगुरूंच्या कृपेचं स्मरण, श्रीगुरूंच्या आशीर्वचनाचं अमृत प्राशन करण्याचा एक महदयोग या निमित्ताने आपल्या सर्वांना आलेला आहे. मी असं नक्की म्हणणार नाही की सद्गुरूंच्या उपकारातून उत्तीर्ण होण्याचा हा प्रयत्न असं न म्हणता श्रीगुरूंच्या उपकारात राहण्याचाच हा सुयोग या निमित्तानं आलेला आहे. आपण सर्वजण भाग्यवान आहात ज्यांनी ज्यांनी प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष या महोत्सवामध्ये सहभाग घेतलेला आहे त्यांना त्यांना मी हृदयपूर्वक धन्यवाद देतो. आणि ज्यांनी ज्यांनी महाराजांचं दर्शन प्रत्यक्ष त्यांच्या चरण सानिध्याचा सुयोग ज्यांना ज्यांना आला, ज्यांनी ज्यांनी त्यांना प्रत्यक्ष पाहिलं, ऐकलं, वाचलं, अनुभवलं, स्वीकारलं, साठवलं आणि आज योगायोगाने आपण सगळ्यांनी त्यांना आठवलेलं आहे. विठ्ठल 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 विठ्ठल. साठवणं वेगळं असतं आणि आठवणं वेगळं असतं. बऱ्याच लोकांना साठवता येतं पण आठवता येत नाही, ही अडचण आहे. तुम्ही भाग्यवान आहात की महाराजांच्या कृपेला, महाराजांच्या अमृतमय वाणीला, महाराजांच्या अत्यंत दिव्य अशा नजरेला आपल्या हृदय मंदिरामध्ये तुम्ही साठवलेलंही आहे. आणि आज या शताब्दी महोत्सवाच्या निमित्ताने का होईना जे जे तुम्ही साठवले ते ते तुम्हाला आज या निमित्ताने आठवतंय सुद्धा. हा एक अत्यंत महत्त्वाचा असा योग या निमित्तानं आलेला आहे. तुम्ही भाग्यवान आहेत. मग कदाचित तुम्ही म्हणाल तुम्ही अभागी आहात का? मी देखील भाग्यवान आहे. मी का भाग्यवान आहे? मी महाराजांना पाहिलं नाही, स्वामीजींना पाहिलं नाही, मी ऐकलं नाही, मी त्यांना अनुभवलं नाही. पण मग मी भाग्यवान कसा? याचं उत्तर देतो, ज्यांनी स्वामींना पाहिलं, ज्यांनी स्वामीचे अमृत वचन ऐकली, ज्यांना स्वामीचा सहवास लाभला, ज्यांना स्वामीचं प्रत्यक्ष काही अनुभव आले, अशा महापुरुषांना किंवा अशा भक्तांना मी आज पाहतोय, हे माझं भाग्य आहे, हे माझं भाग्य आहे. कोण जाणे स्वामी कसे असतील, काय असतील, पण मी आज असं निश्चित म्हणेल इथं जे बसलेले जे वैष्णव आहेत, जे साधक आहेत, जे शिष्य आहेत, जे अनुग्रहित आहेत, जे त्यांचे उपासक आहेत, जे त्यांचे साधक आहेत, हे माझ्यासमोर सगळे बसलेले स्वामीच आहेत. हे ही माझी धारणा आहे, ही माझी धारणा आहे. कारण लक्ष नीट द्या, साधू संत महात्मे सत्पुरुष सद्गुरु स्वामी हे केवळ एकाच एका विशिष्ट अशा चमडीमध्ये नसतात. हे ध्यानात ठेवा. सद्गुरूकडे पाहतानाच चर्मदृष्टीने पाहू नका, सद्गुरूकडे पाहत असताना दिव्य दृष्टीने पहा. सद्गुरूकडे पाहत असताना कातडीच्या डोळ्याने बघू नका, सद्गुरूकडे पाहताना श्रद्धेच्या भावनेच्या डोळ्याने पहा. ऐका, कातडीच्या डोळ्यानं पाहिलं तर काय दिसेल? कातडीच्या डोळ्यानं जर आपण पाहायला गेलो तर पुरुष दिसत असतो, पुरुष.
पण भावनेच्या डोळ्यानं पाहू लागलो की सद्गुरू दिसतात, कातडीच्या डोळ्यानं पाहू लागलो की स्त्री दिसते, पण भावनेच्या डोळ्यानं पाहिलं की आई दिसते. तसं तर कोणत्याच स्त्रीच्या कपाळावरती आई बहीण असं काही लिहिलेलं नाही ना. मग ही आई कशी, ही बहीण कशी, हे दिसतं कुठं? हे कातडीच्या डोळ्याला दिसत नाही, हे भावनेच्या डोळ्याला दिसतं. ऐका, कातडीनं पाहिलं की स्त्री दिसेल कातडीच्या डोळ्यानं, भावनेच्या डोळ्यानं पाहिलं की आई दिसेल, कातडीच्या डोळ्यानं पाहिलं की पुरुष दिसेल, भावनेच्या डोळ्यानं पाहिलं की भाऊ दिसेल, सद्गुरू दिसतील. ऐका, कातडीच्या डोळ्यानं पाहिलं की दगड दिसेल, आणि भावनेच्या डोळ्यानं पाहिलं की आई जगदंबा दिसेल. आपला डोळा कोणता हे फार महत्वाचं आहे. माझी आपल्याला हात जोडून प्रार्थना आहे, या मंडपात येताना, या महोत्सवाच्या प्रवेशद्वारातून आत येताना कातडीचे डोळे, ऐका, चिकित्सेचे डोळे, बुद्धिमत्तेचे डोळे मंडपाच्या बाहेर ठेवा, आणि श्रद्धेचे डोळे आत घेऊन या, भावनेचे डोळे आत घेऊन या. जोपर्यंत आपलं जीवन श्रद्धेनं भावनेनं ओतप्रोत तुडुंब भरत नाही, तोपर्यंत सद्गुरु योगिराज हंसतीर्थ महास्वामीजी महाराजांचं जीवन काय आहे, तोपर्यंत आई जगदंबा रेणुका मातेचं जीवन काय आहे, ती कोणत्या रूपात आपल्याला दर्शन देईल, ऐका, हे सांगता येत नाही. आणि म्हणून मी स्वतःला महाभाग्यवान समजतो की त्यांना तुम्ही पाहिले, मी तुम्हाला पाहतोय, हे माझं भाग्य आहे. की जेणेकरून त्याच रूपाने का होईना, तुमच्या रूपाने का होईना, आपल्याला त्यांचं दर्शन होतंय. सद्गुरु योगिराज हंसतीर्थ महास्वामीजी महाराज कसे असतील, त्यांचं जीवन कसं असेल, त्यांच्या जीवनातले काही पैलू कसे असतील, त्यांची साधना कशी असेल, त्यांची सेवा कशी असेल, त्यांचं समर्पण कसं असेल, हे मी थोडं अनुमानाने आपल्या समोर मांडण्याचा प्रयत्न करतो. कसं अनुमानाने मांडतो बघा, ऐका, कारण काही व्यक्तीचा परिचय हा स्वतंत्र असतो, तर काहींचा परिचय हा परतंत्र असतो. नाही लक्षात आलं? काही माणसं स्वतःचा परिचय स्वतःच तिथे सिद्ध करून देतात, पण काहींचा परिचय मात्र दुसऱ्यावरून करावा लागत असतो. दुसऱ्यावरून हे अमुक अमुक ते आणि त्यांचे हे तमुक तमुक असा परिचय करावा लागतो. नीट ऐका, दुसऱ्यावरून झालेला परिचय, सत्तेनं झालेला परिचय, संपत्तीनं झालेला परिचय, आडनावानं झालेला परिचय हा कालाच्या ओघात नष्ट होतो, पण चारित्र्यानं झालेला परिचय आणि भगवंताच्या चिंतनानं झालेला परिचय 100 वर्ष झाली तरी टिकून राहतो. हे लक्षात ठेवा. आज 100वा महोत्सव अर्थात 100 वर्ष त्यांना झाली, जन्मशताब्दीचं हे 100वं वर्ष आहे, शताब्दी महोत्सव आहे. आजही त्यांचं नाव महाराष्ट्र नव्हे, भारत देशातल्या प्रत्येक राष्ट्रात, प्रत्येक राज्यात यांचं नाव आहे. प्रत्येकाच्या मनामनात, घराघरात, प्रत्येकाच्या हृदयात, अंतकरणात, डोळ्यात, जिभेत यांचंच नाव आहे. का नाव आहे? याचं उत्तर आहे, सत्ता म्हणून नाव आहे का? नाही. संपत्ती म्हणून नाव आहे का? नाही. कुठला काही डामडौल म्हणून नाव आहे का? नाही. उत्तर हे आहे, यांचंच नाव आज महाराष्ट्राच्या कोनाकोपऱ्यात का, महाराष्ट्रातल्या सर्वच स्तरातल्या भाविकाच्या हृदयात परमपूज्य योगिराज हंसतीर्थ महास्वामीजी महाराज यांचं नाव का आहे, याचं सोपं उत्तर आहे, त्यांचं चांगलं वागणं म्हणून.
त्यांचं चारित्र्य म्हणून पुढे ऐका, त्याने केलेलं भगवंताचं नामचिंतन म्हणून लक्ष द्या. नामचिंतनाशिवाय चिंतनाशिवाय चारित्र्याशिवाय साधनेशिवाय नाव जिवंत राहत नाही. जरा ऐका, आपलं नाव जिवंत राहावं आणि तेही आपण गेल्यानंतर असं वाटतंय ना, आपलं नाव आपण गेल्यानंतर देखील जिवंत राहिलं पाहिजे अशी जर अपेक्षा असेल तर स्वामीजी जसं जगले तसं जगण्याचा आपण प्रयत्न केलाच पाहिजे. मी यांचं वर्णन थोडं अनुमानाने मांडतो. स्वतंत्र परिचय वेगळा, परतंत्र परिचय वेगळा. काहीचा परिचय कार्यावरून असतो, काहींचा परिचय कारणावरून असतो, काहींचा परिचय हा स्वतःवरूनच असतो. जरा लक्ष द्या, या महापुरुषांचा काय परिचय आहे, कसं हे जीवन असेल, त्यांच्या जीवनातली साधना, त्यांच्या जीवनातली महत्ता, त्यांच्या जीवनातली श्रेष्ठता किती विशेष असू शकते हे मी अनुमानाने आपल्या पुढे थोडं मांडतो. जर ऐका, माझ्या अंदाजाने इथे आलेल्यापैकी बऱ्यापैकी लोक शेतकरी आहेत, बरोबर आहे का? जरी आता संभाजीनगर शहरामध्ये तुम्ही वास्तव्याला आलेला असाल तरी सुद्धा तुमचं पूर्वाश्रमीचं घर कुठंतरी खेड्यातलंच असणार आहे आणि 4-2 एकर शेती नक्की असणारच आहे. आणि मग ऐका, एखादा शेतकरी शेतामधून जात असताना ती पाऊलवाट असते बघा, शेतातली छोटीशी पाऊलवाट असते, त्या पाऊलवाटीनं जात असतो. त्यावेळेस काही दुष्काळ वगैरे नव्हता, पाऊस पडलेला होता, ज्वारीचं पीक असं उगवून आलेलं होतं, वीतभर असे ते ज्वारीचे मोड कोंब असे वरती आलेले होते. ते ज्वारीचं पीक, ज्वारीचे मोड कोंब असे प्रफुल्लित होते, टवटवीत होते, असे रुबाबदार होते, लुसलुसीत ते ज्वारीचे कोंब ते मोड पाहिल्यानंतर, ऐका, पाहिल्यानंतर तिथून जाणारा जो शेतकरी आहे तो शेतकरी, लक्ष नीट द्या आता, तो शेतकरी ते पीक पाहिल्यानंतर, ज्वारीचे कोंब पाहिल्यानंतर तो शेतकरी वर्णन कशाचं करेल? तुम्ही जागे नाहीत वाटतं. तो शेतकरी वर्णन कशाचं करेल? पिकाचं, शेतकऱ्याचं, 100% नापास. याचा अर्थ तुम्ही जातिवंत शेतकरी नाहीत हे त्याचं उत्तर आहे. कारण शेतकऱ्याचे प्रकार 3 आहेत. एक आहे बांधावरचा शेतकरी, बांधावरचा, तो बांधावर अन्न उभा राहतो, बांधावर, आणि बांधावर उभा राहून त्याचं नियोजन चाललेलं असतं. इथं 25 क्विंटल कापूस होईल, याच्यात 25 क्विंटल सोयाबीन होईल, हे सगळा हिशोब कुठं असतो? त्याचा बांधावरून. आणि त्या शेतात पिकापेक्षा जास्त वर काँग्रेस असतं. काँग्रेस म्हणजे कडू गवत. लक्ष द्या जरा, बांधावरचा शेतकरी वेगळा, दुसरा एक शेतकरी आहे 7-12 वरचा, म्हणजे फक्त 7-12 त्याच्या नावानं असतो, शेत कुठं आहे त्याला माहीत नसतं, अनुदानाला फक्त येतो सह्या करायला. ऐका, आणि तिसरा शेतकरी आहे राबणारा शेतकरी, प्रत्यक्ष टप टप घाम गळेपर्यंत काम करणारा शेतकरी. ऐका, अशा शेतकऱ्याला विचारा, तो शेतकरी वर्णन करेल ते ज्वारीचे कोंब पाहिल्यानंतर, ते मोड पाहिल्यानंतर, ते पीक पाहिल्यानंतर शेतकरी वर्णन करेल. कशाचं वर्णन करेल तो शेतकरी? तो म्हणतो, बाप रे, काय जमीन आहे. ऐकताय का तुम्ही? तो शेतकरी वर्णन करतो, तो म्हणतो, बाप रे, लक्ष द्या माझ्याकडे, तो काय म्हणतो? बाप रे, काय जमीन आहे. लक्ष द्या, त्यानं पाहिलंय काय?
कोंब पाहिले, मोड पाहिले, पीक पाहिलं, ऐका, आणि वर्णन कशाचं केलंय? जमिनीचं. तो म्हणतो काय या जमिनीचा पोत चांगला आहे, या जमिनीची प्रत किती चांगली आहे, ही जमीन किती कसदार आहे. पाहिलंय पीक आणि वर्णन कशाचं केलंय? जमिनीचं. लक्ष नीट कीर्तनाकडे द्या. परमपूज्य परमश्रद्धेय सद्गुरु आप्पा महाराज, परमपूज्य परमश्रद्धेय नाना महाराज, परमपूज्य परमश्रद्धेय अंबरीश महाराज, परमपूज्य परमश्रद्धेय अनिरुद्ध महाराज, हे कोंब पाहून नीट ऐका, हे कोंब पाहून आणि या मंडपामध्ये सगळं हे उभं राहिलेलं आणि माझ्या पुढे येऊन बसलेलं हे सगळं पीक, लुसलुशीत पीक पाहून, या सगळ्या पिकाला आणि कोंबाला जन्म देणारी सद्गुरु अण्णा महाराज स्वामी, ही भूमी किती पवित्र असेल, ही भूमी किती कसदार असेल, ही भूमी किती जातिवंत साधन भूमी असेल याची आपण कल्पना करू शकता. मी फक्त अनुमानाने कल्पना करतोय. हे पीक जर इतकं चांगलं आहे, इथं आलेले हे मोठे मोठे कोंब जर इतके चांगले आहेत, तर या सगळ्याला जन्म देणारी ही सुपीक असलेली जमीन म्हणजे योगिराज हंसतीर्थ महास्वामीजी महाराज, हे किती पवित्र असतील, हे किती निर्मळ असतील, हे किती सोज्वळ असतील, हे किती स्वच्छ प्रामाणिक पारदर्शी हृदयाचे असतील, हे मी अनुमानाने आपल्या पुढे मांडण्याचा प्रयत्न करतोय. आणि म्हणून हे आपणा सर्वांचे सद्गुरु आहेत, आणि अशा सद्गुरूंच्या विषयी आपल्या अंतःकरणामध्ये निष्ठा असलीच पाहिजे. सद्गुरूच्या ठिकाणी निष्ठा का असावी, त्याचं कारण काय आहे? विश्वमाऊली ज्ञानोबाराय संसार सागरातून तरुण जाण्याकरिता फक्त सद्गुरूच समर्थ आहेत, आणि हे सद्गुरूच तुम्हाला संसार सागरातून तारणार आहेत. सद्गुरू शिवाय या संसार सागरातून दुसरं कोणी तारू शकत नाही. हे सद्गुरूचं श्रेष्ठत्व सेवेकरिता घेतलेल्या अभंगाच्या पहिल्या चरणात सांगतात. सद्गुरु वाचोणी संसारी तारक, सद्गुरु वाचोणी संसारी तारक, सद्गुरु वाचोणी संसारी तारक, सद्गुरु वाचोणी संसारी तारक, तारक सद्गुरु वाचोणी गाणी वाजवा. संसारी तारक सद्गुरु वाचोणी, संसारी तारक सद्गुरु वाचोणी संसारी तारक, सद्गुरु वाचोणी संसारी तारक. नत्यचिन शंक नत्यचिन शंक आण कोणा, नत्यचिन शंक आण कोणा, नत्यचिन शंक आण कोणी,
चंद्र बोला बोला तारक नसेचे निष्टंक आन कोनी। अभंगाच्या पहिल्या चरणात विश्वमाऊली ज्ञानोबाराय सद्गुरू शिवाय संसारातून दुसरं कोणी तारू शकत नाही। लक्ष द्या, सद्गुरूशिवाय दुसरं कोणी संसारातून तारू शकत नाही असं ज्ञानोबारायांचं म्हणणं आहे। पण साधकाने विचारले ज्ञानोबारायांना, माऊली आम्ही तर श्रीमद भगवत गीतेमध्ये असं ऐकलंय, काय ऐकलंय, संसार सागरातून तुम्हाला जर तरायचं असेल तर भगवान सांगतात तुम्ही मला शरण या, मी संसार सागरातून तुम्हाला बाजूला काढतो असं देवाचं म्हणणं आहे। आणि तुम्ही तर म्हणता संसार सागरातून सद्गुरू शिवाय दुसरं कोण तारत नाही। नेमकं सद्गुरू संसारातून तारतात का देव संसारातून तारतो याचं उत्तर काय? कारण देवानं स्वतःच गीतेत स्पष्ट सांगितलंय, दैवी हेशा गुणमयी मम माया दुरत्यया मामेव ये प्रपद्यन्ते मायामेतान् तरन्ति ते माम एव प्रपद्यन्ते। एव शब्दाचा अर्थ आहे मलाच, तुम्ही मलाच शरण या। किंवा सर्व धर्मान परित्यज्य मामेकं शरणं व्रज अहं त्वा सर्व पापेभ्यो मोक्षयिष्यामि मा शुचः। तिथेही स्पष्ट म्हटलंय की सर्व धर्मान परित्यज्य माम एकं शरणं व्रज, ऐका तुम्ही मला शरण या। तेषामहं समुद्धरता मृत्यु संसार सागरात भवामि नचिरात पार्थ मय्यावेशीत चितसाम। श्रीमद भगवत गीतेमध्ये भगवान स्पष्ट सांगतात की तुम्ही मला शरण या असं नाही, मलाच शरण या। भगवान तिथं चकार वापरत आहे, चकार की तुम्ही मलाच शरण या। मी तुम्हाला संसार सागरातून काय करतो, बाजूला काढतो असं कोणाचं म्हणणं आहे? देवाचं, देवाचं म्हणणं आहे। ओव्या कितीतरी सांगता येतील, किंबहुना धनुर्धरा जो मातेची आई उदरा तो मातेचा सोयरा केतुला पा तेवी मी तया जैसे असती तैशया कळीकाळ नोकोनिया घेतला पटा एरवी तरी माझी या भक्ता आणि संसाराची चिंता काय समर्थाची कांता कोरान मागे तैसे ते माझे कलत्र हे जाणीजे काही सिनेही नलजे तयाचे नि मी जन्म भवसिंधूचे नि माझे कवनाशी धाकून उपजे तेत जरी की माझे भीती हन जन्म मृत्यूची या लाठी झळंबती या सृष्टी ते देखो निया पोटी आईशी झाले या लागी पांडवा मूर्तीचा मिळावा करुणी त्यांची आगावा धावतो आलो सडे जे दे नामाची या सहस्रवरी नावा या अवधारी सजोनिया संसारी तारू झालो सडे जे देखिले ते ध्यान काशी लाविले परिग्रही घातले तरियावरी प्रेमाची पेटी बांधोनी एकाची पोटी मग आणिले तटी सायुज्याची या परिभक्ताची नि नावे चतुष्पदा दे आघवे वैकुंठीची राणीवे योग्य केले। आता पुढची वेळ ऐका, हे सगळे विसरून जा, आता पुढची ऐका। मनोनी माझी या भक्ता नाही संसाराची चिंता
तया ते समुद्धरता आथी मी सदा। हे भगवंताने स्पष्ट सांगितले की संसार सागरातून बाजूला फक्त मीच तारू शकतो, असं कोणाचं म्हणणं आहे? देवाचं। त्याने स्पष्ट सांगितले, प्रमाण दिले मी तुम्हाला, मीच तारतो असं देवाचं म्हणणं आहे। आणि ज्ञानोबारायचं काय म्हणणं आहे? नशेची निष्टंक आण कोणी, ज्ञानोबारायानेही तिथं चकार लावलाय नशेची। वाक्यात जेव्हा चकार येत असतो तेव्हा तो इतराची व्यावृत्ती करत असतो, नाही कळलं? 10-5 लोक प्रवासाला निघालेले असावे, भूक लागलेली असावी, संभाजीनगरमधूनच गाडी चाललेली असावी, एखाद्याच्या घराची वास्तुशांती असावी, नेमकं महाराज गाडीत दिसावे। आता गाडीतल्या लोकांना भूक लागलेली होती प्रचंड, पण गाडीत महाराज असल्यामुळे धाब्यावरही थांबता येईना, हॉटेलमध्येही जाता येईना, भूक तर लागलेली आहे। महाराजाच्या ओळखीचे ग्रस्त भेटले, जय हरी महाराज जय हरी, आत्ताच वास्तूची पूजा झाली, आणि हे बघा 4 घास खाल्ल्याशिवाय मी तुम्हाला जाऊ देणार नाही। हे ऐकलं कुणी? त्यातल्या 10-12 जणांनी। महाराज गाडीतून उतरायचे, तेच पटपट पटपट खाली उतरले, आणि हे सगळे असे हे असे बघितले, आणि महाराज त्यांना म्हणाले, बरं का ते ग्रहस्त त्यांना म्हणाले, बरं का महाराज तुम्हीच एकटं या। ऐका, 10-12 जण त्या च न पंक्चर केले, तुम्ही च वाक्यात आलं की ते इतराची काय करत? व्यावृत्ती करत। इथं च कुणी कुणी वापरलंय? ज्ञानोबारायनेही च वापरलंय, नशेची निष्टंक आन कोणी दुसरं कुणी तारू शकत नाही। आणि भगवान सुद्धा सांगतात संसार सागरातून फक्त मीच तारतो। तर ऐका, ज्ञानोबारायाचं खरं का पांडुरंगाचं खरं? दोघांपैकी एक जणाचं खोटं म्हणायला आपल्या तोंडात कुठं दात आहे? मोठ्या माणसाची भांडणं सोडवायचं खूप अवघड असत, आणि म्हणून बहुतेक मोठ्या माणसाच्या नादाला लागू नये। ऐका, नेमकं काय करायचं, नेमकं खरं कोणाचं? शेवटी पांडुरंगालाच जाऊन विचारलो, सांगा संसार सागरातून कोण तारते? आता कोणीतरी स्वतःची कशी जाऊ दिली? देवाने सांगितलं मीच तारतो मीच, अवघडच झालं। ऐका मग आता नेमकं काय उत्तर देतो, संसार सागरातून सद्गुरूच तारतात हे ज्ञानोबारायांचं म्हणणं बरोबर। मग गीतेतले सांगितलेले श्लोक आणि ज्ञानेश्वरीच्या सांगितलेल्या ओव्या त्या चुकीच्या आहेत का? मग पांडुरंग परमात्मा तारतो सद्गुरु तारतो ही उत्तर काय? मग तर याचं उत्तर देतो, तारण्याची जी प्रक्रिया असते संसारातून, तारण्याची प्रक्रिया जेव्हा प्रत्यक्ष केली जाते तेव्हा देवाला देव बनून देव रूपानं तारता येत नाही। देव सुद्धा जेव्हा तुम्हाला तारत असतो का ऐका, तेव्हा तारण्याच्या वेळेला देव देव बनून तारू शकत नाही, तर देव सद्गुरूच बनतो आणि तारतो। आपणचे देव होय गुरु, आपणचे देव होय गुरु, आपणचे देव होय गुरु, पाचा कैसा प्रेम भाव माझा विठोबा। आपल्या सर्वांना मार्गदर्शन करण्याची इच्छा, आपल्या सगळ्यांना परमार्थाचं प्रबोधन करण्याची इच्छा आई जगदंबा रेणुका मातेची आहेच, काय आहेच, पण तिला प्रत्यक्ष जगदंबेचं रूप धारण करून, देहधारी रूप धारण करून ऐका, तिला आपल्याकडे येता येत नाही। म्हणून आई जगदंबा रेणुका माता ही सद्गुरु योगिराज हंसतीर्थ महास्वामीजींच्या रूपाने आपल्याकडे आली, इला म्हणायचं, याला म्हणायचं आपणची देव होय गुरु। प्रत्यक्षात देवाला देवाच्या रूपानं आपल्याकडे येत नाही, म्हणून देव काय करतो,
कोणातरी सद्गुरूचं रूप स्वतः धारण करतात, त्या सद्गुरूला शक्ती स्वतः देतात, सामर्थ्य देतात, दर्शन देतात, अनुग्रह देतात, भेट देतात, आणि स्वामीजीच्या रूपानं प्रत्यक्ष देवीच आपल्याला, देवच आपल्याला येऊन काय होतो, भेटतो. म्हणून सद्गुरू संसारातून तारतात. सद्गुरु वाचून संसारी तारक, सोपं करतो, सद्गुरु संसारातून तारतात म्हणजे नेमकं काय करतात? हे संसारातून तारायचं 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 म्हणजे नेमकं काय? याचं छोटं छोटं उत्तर देतो, जरा ऐका. याचं उत्तर असं आहे, त्याकरता अगोदर संसार कशाला म्हणायचं हे कळलं पाहिजे. सर्वसामान्य माणसं, मडकं गाडगं, मुलं बाळं, घरदार, नोकरी धंदा, उद्योग व्यवसाय, याला संसार म्हणतात. त्यापेक्षा थोडी शिकलेली, कधी मधी कीर्तनाला येणारी अशी जी माणसं आहेत, मग त्यांना ती आद्यगुरु शंकराचार्यांची व्याख्या थोडीशी पाठ झालेली असते. पुनरपी जननम, पुनरपी मरणम, पुनरपी जननी जठरे शयनम. ऐका, जन्माला येणं आणि मरण याला आद्यगुरु शंकराचार्य संसार म्हणतात. ऐका, जरा तुकोबारायची व्याख्या थोड्या विचारात घ्या. तुकोबाराय संसार कशाला म्हणतात? मनोनी रुसलो संसारा, सर्पहा विखार पांढरा, तुझसे अंतर रे दातारा, याची दावेदारा निमित्त. तुकोबाराय विकाराला संसार म्हणतात. अजून तुकोबारायची व्याख्या सांगतो. तुकोबाराय सांगतात, रुसलो संसारा, आम्ही आप आणि परा. आप आणि पर म्हणजे माझ आणि तुझ म्हणजे द्वैत. द्वैताला तुकोबाराय संसार म्हणतात. पुढे ऐका, ज्ञानोबारायच्या व्याख्या सांगतो. ज्ञानोबाराय सांगतात, तरी देहाधिक हे संसारे, जे मांडले से गुंपिरे. देह तादात्म्याला ज्ञानोबाराय संसार म्हणतात. अजून ओवी देतो. ज्ञानोबाराय सांगतात, कैसा वासनेचा संसारा. वासनेला ज्ञानोबाराय संसार म्हणतात. देह तादात्म्याला ज्ञानोबाराय संसार म्हणतात. द्वैताला तुकोबाराय संसार म्हणतात. विकाराला तुकोबाराय संसार म्हणतात. जन्म मरणाला आद्यगुरु शंकराचार्य संसार म्हणतात. थोडं लक्ष द्या, थोडं लक्ष द्या. पण या सगळ्याच व्याख्यापेक्षा विश्वमाऊली ज्ञानोबारायांनी एक अत्यंत उत्कृष्ट व्याख्या केली, फार गोड, आणि ती ओवी पाठ आहे. ऐका, ज्ञानोबाराय सांगतात, अगा उपजन्याने निमणे, हे साचचे जे का मानने, माझीव लोको मी म्हणे संसारू हन. लक्ष द्या, उपजने आणि निमणे म्हणजे काय? जन्म आणि मृत्यू याला 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 नाही संसार म्हणत ज्ञानोबाराय. ओळी सगळी बघितली नाही तुम्ही? हे साचची जे का मानने, जन्म आणि मृत्यू याला सत्य समजणे, या सत्यत्व बुद्धीला ज्ञानोबाराय संसार म्हणतात. आणखीन डोक्यात घुसलं नाही, अजून सोपं करतो. हे बघा, हे सगळं जग, हे सगळं जग खरं आहे का खोटं आहे? बोला की हे सगळं सगळं जग, हे सगळं